कुस्ती क्षेत्रात सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि वरिष्ठ अजिंक्यपद माती गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे अशी माहिती महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे मुख्य संयोजक आणि सोमेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप कंद यांनी दिली पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडसेही यावेळी उपस्थित होते नगर रोडवर पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत राज्यभरातल्या शेहेचाळीस तालीम संघातले सुमारे नऊशे पेक्षा अधिक मल्ल सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली त्यात चाळीस नामांकित मल्ल्यांच्या लढती पाहायला मिळतील असंही त्यांनी सांगितलं विविध दहा वजनी गटात माती आणि गादी विभागात स्पर्धा होतील असं कार्याध्यक्ष विलास कथुरे यांनी यावेळी सांगितलं